नमस्कार सर, माझं नाव ज्ञानेश्वर येडे आणि मी सिद्धार्थ हायस्कूल खानेगावपासून बिलॉंग करतो आहे. सर, माझं मी जे प्रोजेक्ट बनवलं आहे ते शेतकऱ्याला अनुसरून बनवलं आहे. शेतकरी आपल्या देशाचा कर्ता धरता असतो. आपलं पोट जे भरते ते निवड शेतकरीमुळे. माझे वडीलसुद्धा शेतकरी आहे आणि भारताची 70% आबादी ही शेती करत असते, ज्यामुळे भारताला शेतीप्रधान देश असे समजले जाते. त्यावरच सर, आम्ही शेतीला अनुसरून एक टाईपचं डिवाईस बनवलेलं आहे, जे तुम्हाला दिसत असेल की हे डिवाईस एक टाईपचं ऑटो स्विच आहे जे मोबाईलद्वारे चालत असते. तुम्हाला माहिती असेल की आपल्या शेतकरीचे प्राण खूप मोलाचे असते, कारण की भारतामध्ये शेतकरीच नाही राहणार तर धान्य कुठून पिकणार. तर आम्ही हे डायरेक्टली जी जो डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्या मदतीने शेतकरी घर बसल्या आपल्या माहिती आहे का शेतीतले जे काही उपकरणं आहेत ते मोबाईलद्वारे ऑपरेट करू शकतो. ते कसं संभव होणार? सर, तुम्हाला दिसत आहे की माझ्या मॉडेलमध्ये एक मोबाईल लागलेला आहे. त्या मोबाईलच्या थ्रू काय होते की आपण दुसऱ्या मोबाईलने इथे SMS करायचं. SMS केल्यानंतर काय होते की SMS केल्यावर जे आपण ॲप्लायन्स लावलेलं आहे ते सुरू असणार, बंद असणार तर सुरू होते आणि सुरू असणार तर बंद होते. आणि त्याची माहिती आपल्याला दुसऱ्या मोबाईलवर मिळते, ज्या मोबाईलला आपण SMS केलेला आहे. याचं इंटेरियर डिझाईन सर याप्रमाणे दिसतं आहे. याचं इंटेरियर काही तेवढं कॉम्प्लिकेटेड नाही. हे साऊंड वेव्हजवर वर्क करत असते. मोबाईलचा साऊंड वेव्ह मायक्रोफोनद्वारे कॅचअप केला जातो आणि तोच इलेक्ट्रिक वेव्हजद्वारे रिलेमध्ये पाठवला जातो. रिलेमधून तो डायरेक्ट सर्किटमध्ये रन होतो. त्याच्यामधून ट्रान्झिस्टर, ट्रान्सफॉर्मर आणि रेझिस्टर आणि डायोडमधून तो ॲडिशन होऊन ते इथपर्यंत पोहोचविल्या जाते. आम्ही सर 12 तास याला कंटिन्यू म्हणजे स्टार्ट केलं आणि हा LED लाईटसुद्धा याप्रमाणे स्टार्ट होता सर. परंतु आम्हाला हे माहीत झालं की हा 0.05 व्होल्टचा LED 12 तास सुरू आल्यावरही एकही चार्ज अप्लाय नाही करत आहे. तर आम्हाला असं जाणवलं की सर हे होऊ शकते की याचं साऊंड वेव्हच्या फॉर्ममध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असेल. तर आम्ही सर शाळेमध्ये या टाईपचं एक उपकरण लावलेलं आहे, ज्याच्या मदतीने आम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूससुद्धा करतो आणि इलेक्ट्रिसिटीचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा करतो. इलेक्ट्रिसिटीचं डिस्ट्रीब्युशन आता आम्ही तर यामार्फतीने करतो. ही कूलरची एक मोटर लावलेली आहे जी SMS-द्वारे ऑन आणि ऑफ होत असते, ज्याचं मी डेमो तुम्हाला समोर देणार. परंतु एक टाईपचं मिनी जनरेटर म्हणून आपण याचा यूज करू शकतो. इकडे मी हे ऑन केलेलं आहे आणि इकडे जर आपण एक SMS केला किंवा साऊंड वेव्हचा एक ठोका दिला तर सर बघा इकडे ऑन झालेलं आहे. याच्या जागेवर जर आपण बॅटरी लावली तर थोड्या प्रमाणात इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आणि याचा आपण यूज एखाद्या घरी ॲज अ जनरेटर किंवा ॲज अ जनरेटर प्लांट म्हणून यूज करू शकतो किंवा इन्व्हर्टर म्हणूनसुद्धा त्या बॅटरीचा आपण यूज करू शकतो. आता मी स्विचची गोष्ट केली. या स्विचचे फायदे असे आहेत की शेतकरीने जर आपल्या शेतामध्ये याला इन्स्टॉल केले तर पाणी एवढं वाचेल. आता पाणी कोणत्या प्रकारे वाचेल? शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबराब राबतो, परंतु शेवटीसुद्धा जो जेव्हा घरी जातो तेव्हा एक काम करून जातो, आपल्या शेतीचं इरिगेशन सुरू करून जातो. परंतु त्याला शक्य नसते की रात्री येणार आणि इरिगेशन पंप बंद करून जाणार. परंतु त्याच्यासाठी आम्ही हा उपाय काढलेला आहे. तो घर बसल्या तिचं इरिगेशन पंप मोबाईलद्वारे ऑन किंवा ऑफ करू शकते. याच्यामध्ये सर मी आता डेमो दाखवणार तुम्हाला. मी ते कंपनीला एक SMS करण्याची रिक्वेस्ट पाठवणार *121#. आणि इवन इन 6 सेकंड हे सगळं ऑन होणार. बघा इकडे SMS आलेला आहे आणि हा सुद्धा बीप वाजल्यानंतर हे सुरू होऊन जाणार. याचं हे की हा सर बघा झालं सुरू आणि जर पुन्हा आपण एक बीप वाजवली तर हे बंद होऊन जाणार. याला शेतीमध्ये इन्स्टॉल करण्याचं सर वेगळी पद्धत आहे. याला आपल्या जमिनीच्या खाली 2 फुटावर गाडायचं आहे, जेणेकरून हे सगळे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आहे जे डिवाइस आहे ते सुरक्षित राहणार आणि याचा उपयोग शेतकरीला भरपूर घेता येणार. याचा आता उपयोग काय आहे? याच्याने सर पाणी वाचते, कारण की पाण्याचा उपयोग कमी होत असते. कारण की शेतकरी वेळाने बरोबर इरिगेशन करेल तर त्याच्या जेवढं काही पाणी वेस्ट जात आहे ते वाचेल आणि सोबतच त्या जमिनीची क्षार क्षमतासुद्धा कमी राहणार, ज्याच्यामुळे ते सुपीक राहणार. आणि दुसरं म्हणजे सर काय आहे, याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी वाचतो आहे.
आणि इलेक्ट्रिसिटी वाचली तर आपले जे नैसर्गिक संसाधन इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याच्या हेतूमध्ये वेस्ट जातात ते सुद्धा वाचतील सर. आणि याच्यामुळे जंगली जनावरांपासून रात्रीला जे शेतकरी इरिगेशन पंप बंद करण्यासाठी जातात त्यांचं सुद्धा संरक्षण होणार. हेच माझ्या मॉडेलचं मोटो आहे.